पावसासंदर्भात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पाऊस पडणाऱ्या रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई आणि ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर राज्यात पुढील 3 ते 4 दिवस हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातही आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी येलो अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. भरत गोरेगावकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सोबत जोडले गेले आहेत. भारत, रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, सध्या काय परिस्थिती आहे? अक्षरा, भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे. अर्थातच जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन्हीकडच्या जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश केलेले आहेत. विशेषतः दरड प्रवण क्षेत्र जे आहेत त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ह्याशिवाय नदीकाठच्या आणि सकल भागात राहणारे जे रहिवासी आहेत त्यांचं योग्य वेळेवरती जर अतिवृष्टी झालीच तर त्यांचं योग्य वेळेवरती स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात यावी याची तजवीज देखील करण्यात आलेली आहे. शासकीय कार्यालयातली जी यंत्रणा आहे नक्कीच तिला मशिनरी आणि मॅन पॉवर सहित सज्ज राहण्याचे आदेश रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासनाने दिलेले आहे. हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार काही भागांमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे, मात्र काही भागांमध्ये अजून पावसाच्या सरी बरसल्या नाहीत. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे दोन्हीकडच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश आणि निर्देश दोन्ही दिलेले आहेत. अक्षरा, नक्कीच भारत, राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. धन्यवाद भारत दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. वळूयात पुढच्या बातमीकडे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालाय. दुबार पेरणीच्या संकटातून शेतकऱ्यांना आता हा दिलासा मिळालाय. तर जोरदार पावसामुळे नदी, नाले, विहिरी या तुडुंब भरून वाहत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. सचिन बडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे? अक्षराजी, गेल्या बऱ्याच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती, कारण बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती, लागवड केलेली होती, मात्र पाऊस पडत नसल्या कारणानं एक जे वातावरण व्हायला हवं किंवा ज्या पिकांना पोषक तत्व जे आहे ते पावसापासून मिळतं ते मिळत नव्हतं. मात्र आता पावसाचं आगमन जे आहे ते ग्रामीण भागामध्ये तीव्र स्वरूपामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी तर पूर परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती जी आहे ती पाहायला मिळतीये. शेतामधून नदीसारखं पाणी वाहतंय, तर काही जर गावांमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्णपणे रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतंय. रस्ता कोणता आणि नदी कोणती अशी परिस्थिती जी आहे ती ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतीये. मात्र अजूनही काही भाग असा आहे त्या ठिकाणी पावसाचा अजूनही एक थेंबही आलेला नाहीये, त्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या आगमनाची अजूनही प्रतीक्षा आहे. मात्र बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचं कमबॅक किंवा आगमन जे आहे आपण त्याला म्हणू शकतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे. मात्र काही ठिकाणी पाऊस आला नसल्या कारणानं अजूनही शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते आभाळाकडे लागले असल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
हा एक दिलासा म्हणता येणार आहे। आणि ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात अजूनही सूर्यदर्शन झालेलं नाहीये, त्यामुळे पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र सध्याच्या स्थितीला पिण्याचं पाणी जे जायकवाडी धरणातून येतं त्या ठिकाणी सुद्धा पाणी पातळी जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे। त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आणि पावसाची वाट जी आहे तो प्रत्येक नागरिक शेतकरी पाहायला मिळतोय। त्यामुळे पाऊस कधी पडेल आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जे आहे ते हसमित हास्य दिसेल हे चित्र जे आहे ते आता लवकरच पाहायला मिळणार आहे। नक्कीच, तर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात जोरदार पाऊस पडतो तर काही भाग अजूनही पावसासाठी तरसतोय। धन्यवाद सचिन दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।